गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टूडेंट। जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 5वी स्कॉलरशिप क्लास मध्ये सर्वप्रथम पालक व विद्यार्थी यांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज या ठिकाणी कार्यात्मक व्याकरण विषय भाषा याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूषणनगर आदरणीय गोकुळ धावरे सर मार्गदर्शन करणार आहेत। तर मी सरांना विनंती करतो की सर कृपया आपण मार्गदर्शन चालू करावं। मिशन आरंभांतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर यांनी आयोजित केलेला हा उपक्रम आणि त्या अंतर्गत पंचायत समिती अहमदनगर यांच्याकडे असलेली निमाण्याची जबाबदारी, यामधूनच आपण आज विषय भाषा मराठी काही कार्यात्मक व्याकरण आणि त्यातला उपघटक आपण पाहतोय शुद्ध अशुद्ध शब्द। आता शुद्ध अशुद्ध शब्द हा थोडासा सरावाचा भाग आहे। मुलांना घाई घाई लगेच दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडता येईलच असे नाही, कारण आपण अनेक वेळा लिहिताना जेव्हा लिहित जातो तेव्हा वेदांती उकार देताना आपल्याकडून शक्यतो चूक होत नाही, परंतु जाणीवपूर्वक एखाद्या शब्दाविषयी जर जेव्हा विचारलं जात तेव्हा मात्र आपल्या संदिग्धता निर्माण होते। आणि ही वेलांटी पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी, रस्व की दीर्घ, उकार रस्व की दीर्घ, पहिला उकार का दुसरा उकार, आणि मग त्यात आपण गोंधळू जर, आणि मग तो शब्द नेमका कसा लिहायचा हे आपल्याला त्या वेळेस आठवत नाही। आपल्या पर्यायांमध्ये हा पर्याय बरोबर का, चार बरोबर का, दोन बरोबर का, तीन बरोबर, हा गोंधळ होतो। आणि म्हणून याला ही जी आता 5वीची मुले यांना व्याकरणाचे नियम समजावून सांगण्याने जर बसलं तर त्यांचा आणखीच गोंधळ होईल। म्हणून यासाठी याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्दांसाठी सर्वात योग्य पर्याय जर काय असेल तर सराव सराव आणि सराव। शब्दांचं वाचन लेखन जास्त प्रमाणात जर झालं, लेखन त्यातल्या त्यात जर जास्त प्रमाणात झालं, शब्द आता करून जर गेले तर मात्र त्यात होणाऱ्या चुका टाळता येतात। आणि म्हणून मुलांना व्याकरणाचे नियम या ठिकाणी उपयोगी पडत नाहीत, याचं कारण असं होतं 10-11 वर्षाची मुलं आहेत आणि त्या व्याकरणामध्ये एखादा नियम जर तुम्ही समजावून सांगितला तर त्याला अपवाद येत आणि मग त्या अपवादामुळे बा मुलांचा परत गोंधळ होतो। त्या नियमाने ती मुलं जर गेली आणि अपवादात्मक शब्द जर दिला तर त्या ठिकाणी परत आपण त्यांना सांगायचं असं नाही असं तर ते म्हणतात तुम्ही यापूर्वी असं सांगितलं होतं आता हे असं का। त्यामुळं या मुलांना नियमही समजावून सांगून बसण्यात अर्थ असतो, त्यामुळे सराव जास्तीत जास्त येतो। त्यासाठी क्रमिक पुस्तकं जे दुसरी पासून 5वी पर्यंत या मराठीच्या पुस्तकामध्ये प्रत्येक धड्याच्या खाली पाठाच्या खाली काही शब्द दिलेले असतात की शब्द वाचा आणि लिहा असे काही शब्द दिले जातात। पुस्तकामध्ये शिक्षकांनी काही शब्द मुलांना फळ्यावर म्हणजे सांगावेत स्मृतलेखनाला आणि अचूक शब्द फळ्यावर लिहून द्यावेत म्हणजे मुलांच्या लक्षात येईल की आपलं काय चुकलंय, नेमका शब्द हा कसा लिहायला पाहिजे होता, अशा पद्धतीने सराव करता येतो। त्याचबरोबर जे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रात सुद्धा मुलांचं वाचन त्यातल्या काही शब्दांचं जे मुलांचं झालं असं कारण वर्तमानपत्रात शिकवतो, ह्रस्व दीर्घाच्या बाबतीत चुका नसतात, या पद्धतीने आपल्याला तो सराव लिहिता येईल। आणि आता होतं काय की एक गोष्ट आणखी एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे शब्द सोडवत किंवा हे सराव करत असता किंवा हे प्रश्न सोडवत असता तेव्हा शक्यतो क्रमिक पाठ्यपुस्तकांचा जास्तीत जास्त आधार द्यावा, कारण विचारणारा त्यांना शुद्ध शब्द जो विचारला जाईल तो शक्यतो क्रमिक पाठ्यपुस्तकातील दुसरी तिसरी पासून तो 5वी पर्यंतच्या क्रमिक पाठ्यपुस्तकातील शक्यतो असतो, त्यामुळे त्याच्याकडे आधी जास्त प्रमाणात लक्ष द्यावं। आता यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्दांमध्ये आता आपण फक्त काही
प्रातिनिधिक स्वरूपांमध्ये काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आता यामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते दोन तीन प्रकारचे प्रश्न असतात. एक पहिला म्हणजे प्रश्न विचारला जातो का पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. चार पर्याय दिले जातात, त्यामध्ये एक शब्द शुद्ध असतो, चार चुकीच्या पद्धतीने लेखन केलेले असतात आणि त्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो. नंतर असत खालील प्रश्नातील अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. चार पर्याय असतात, त्यापैकी तीन पर्याय हे शुद्ध लेखनाच्या दृष्टीने नियमांनी बरोबर असतात. एकामध्ये काहीतरी चूक केलेली असते ऱ्हस्व दीर्घाच्या बाबतीत आणि तो आपल्याला शोधायचा असतो. त्यानंतर पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द वाक्य देतात आणि त्या वाक्यातील एक शब्द हा चुकीचा देत चुकीचा लेखन चुकीचं केलेलं असत, त्याची वेलांटी किंवा उकारामध्ये ऱ्हस्व दीर्घांमध्ये काहीतरी चूक केलेली असते. जोडाक्षर हा शब्द त्या जोडाक्षराच्या काहीतरी चूक केलेली असते आणि असा शब्द आपल्याला त्या वाक्यातून ओळखायचा असतो. आता साधारणपणे यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर शुद्ध लेखनाचे जे काही नियम आहेत, व्याकरणाचे काही नियम आहेत, आता या ठिकाणी शुद्ध लेखनाचे किंवा व्याकरणाचे जे नियम आहेत त्यांचा थोडासा उहापोहा आपण या ठिकाणी करू. काय असतं की एखाद्या शब्दातील ज्या अक्षराचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरावरच अनुस्वार द्यावा. आता होतं काय, कांदा शब्द आहे समजा, उच्चार कशावर झाला, अनुस्वाराचा उच्च नाकातून उच्चार कोणत्या अक्षरात झाला, कचा कांदा. आणि म्हणून त्यानंतर भिंत दिल्ली कमवा असे किती शब्द घेत येतील ज्याच्या नाकातून उच्चार झाला, ज्या अक्षराचा नाकातून उच्चार झाला त्या अक्षरावर अनुस्वार येणार. आणि फसवण्यासाठी काही काही त्याचा हिंदी शब्द देताना पहिल्यात पर्याय ते जाणीवपूर्वक असा देणार. हयानुसार मुलांच्या काही काही लक्षात येत नाही का दिलाय कुठं, आणि पहिल्याच पर्याय जर असा असेल तर काही काही मुलं हसली जात आणि आपलं बरोबर समजून त्या भ्रमामध्ये राहतात. म्हणून तो शब्द जो दिलाय तो आपण वाचला पाहिजे, त्याच्यावर अनुस्वार नेमका कुठं पाहिजे हे आपल्याला अगोदरच ठरवलं पाहिजे, मग प्रश्न ते पर्याय शोधायला सुरुवात केली पाहिजे. आता त्यानंतर एकाक्षरी काही शब्द आहे, एकाक्षरी शब्द म्हणजे मी ही तू हे शब्द जेव्हा आपण लिहितो तेव्हा हे नेहमी दीर्घ असतात, म्हणजे याला वेलांटी असेल तर ते दीर्घ असतं म्हणजे दुसरी, त्याचा दीर्घ आणि ऱ्हस्व, ऱ्हस्व म्हणजे कमी आणि दीर्घ म्हणजे जास्त प्रमाण. ज्याचा उच्चार हा लांबवला जातो किंवा वाचताना तो आपण थोडासा लांब होतो त्याला दीर्घ म्हणतात, ज्याचा उच्चार पटकन करतो त्याला ऱ्हस्व म्हणतात. आता दिवाळी, तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दिवाळी हा ऱ्हस्व उच्चार आहे, याचा उच्चार पटकन होतो या दचा, पण ळचा मात्र उच्चार लांबतो म्हणून त्याला दीर्घ म्हणतात. आणि म्हणून दिवाळी ली लांबली. म्हणून अशा पद्धतीने एकाक्षरीचे शब्द आहेत, समजा मी आहे जर उकार असेल तर तो दुसरा टप्पू आपण ज्याला पहिला दुसरा उकार म्हणतो किंवा पहिली दुसरी वेळांसाठी म्हणतो, ऱ्हस्वला आपण पहिली वेळांतर पहिला म्हणतो, दीर्घाला दुसरा म्हणतो. वेलांटी तर असेल तर ऱ्हस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी, दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी. उकारामध्ये सुद्धा पहिला उकार असेल तर ऱ्हस्व उकार आणि दुसरा उकार असेल तर दीर्घ उकार. आणि म्हणून एकाक्षरी जे काही शब्द आहेत किंवा सगळ्यांचं लेखन करताना मला नेहमी पहिली वेलांटी कधीच द्यायची नाही, मी जर असेल नेहमी दुसरीच वेलांटी असते. आणि म्हणून एकाक्षरी जेवढे शब्द आहेत
ते सगळ्या शब्दांची जी काही वेलांची असेल किंवा उकार असेल हा दीर्घ असतो. त्यानंतर सामान्यपणे म्हणजे साधारणपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा जर ई किंवा उ हा स्वर आला तर तो नियमित दीर्घ लिहितात साधारणपणे, असं नियमच नाही. आणि याला काही अपवाद सुद्धा आहे. आता पाणी काय सांगितलंय की साधारणपणे शेवटचा जर जो स्वर आहे ई किंवा उ हा स्वर शेवटच्या साधारणपणे शेवटच्या अक्षराला असेल तर जो नेहमी तीच घड्या आणि म्हणजे लगेच अपवाद आहे. म्हणून अशा काही बाबी भाषेतील व्याकरणात्मक दृष्ट्या थोड्याशा किचकट आहेत. म्हणून मुलांना याच्या खोलात नाही आता साधारणपणे सांगावं, सामान्यपणे जे आहे ते. आता कोणत्याही शब्दातील शेवटचा ई आणि उ जर असेल आला असेल जोडून त्या अक्षराला तर मात्र तो नेहमी दीर्घ लिहावा. म्हणजे याचे एक उदाहरण मी सांगतो. कवी त्यानंतर रवी पशु तर हे तुमच्या साधारणपणे तुम्ही पुस्तक शोधा उच्चार किंवा शब्द बघा तुमच्या लगेच हे लक्षात येईल की या पद्धतीनेच त्याचं लेखन आहे. परंतु याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, जेव्हा हे शब्द जोडाक्षरात जोड शब्दामध्ये येतात आणि जोड शब्दात जर पहिला जोड शब्दातला पहिला शब्द जर यापैकी असेल तर मात्र याची वेलांटी उकार हा पहिला होईल. आता इथं पशु लिहिताना आपण काय केलंय शब्दात दुसरा उकार दिला, पण पशुपालन हा शब्द जर लिहायचा असेल तर मात्र हा उकार पाहिला होतो पशुधन. पशु पक्षी उकार असेल किंवा वेलंटी असेल ती मात्र ह्रस्व होते म्हणजे पहिली होते. त्यानंतर आता रवी हा शब्द इथं आपण असा लिहिला, पण रवी किरण हा शब्द लिहिताना याची मात्र वेलांटी पहिली, रवीची वेलांटी पहिली जाते. म्हणून ह्या गोष्टी. त्यानंतर गती हा शब्द लिहिताना त्याची वेलांटी दीर्घ म्हणजे दुसरी असते. गतिरोधक हा जर शब्द पाहिला तर त्याच त्याची वेलांटी ही पहिली झालेली असते. म्हणून अशा पद्धतीने हा जो शब्द या ठिकाणी दिला वला दुसरी वेलांटी दिली. कवी चरित्र हा शब्द जर लिहायचा असेल कवी चरित्र हा शब्द जर लिहायचा असेल तर मात्र या ठिकाणी वची वेलांटी ही पहिली होती. आणि म्हणून ह्या गोष्टी एक साधारणपणे लक्षात ठेवा. त्यानंतर काही शब्द असे आहेत की ज्यांचं शेवटचं अक्षर हे मुळाक्षर थोडक्यात आपण असं समजू आहे, मग तो जर दोन अक्षरी शब्द असेल तर त्याच्या सुरुवातीचा जो शब्द आहे त्याचा उकार किंवा वेलांटी ही नेहमी दुसरी असते म्हणजे दीर्घ असते. याच उदाहरण मीठ या ठिकाणी टळी, त्याला कोणत्याही काना वेलांटी उकार मात्र काही नाही. आणि म्हणून असं जे अक्षर असत त्याला अकारांती अक्षर म्हणतात. आणि या अकारांती अक्षराच्या सुरुवातीला जर दोन अक्षरी शब्द असेल त्याचा पहिल्या अक्षराला वेलांटी उकार जर असेल तर तो नेहमी दुसराच असतो मीठ. त्यानंतर खीर दूध तूप शेवटचं अक्षर जे आहे ते आकारांती जर असेल
त्याला कानामात्र विनंती नसेल, पुकार काही नसेल, तेव्हा त्या पूर्वीचं जे जे काही अक्षर आहे त्याला जी विनंती असते किंवा उकार असतो आणि मी दुसरा असतो. तर या साधारणपणे अशा काही बाबी आहेत, ते आपण लक्षात ठेवा. आणि यानुसार शब्द निर्माण, शब्द वाचताना वाचन हे सूक्ष्म असावं. आपण घाई घाई वाचतो आणि जेवढं वेगात आपण वाचतो आपल्याला असं वाटतं की तेवढं आपल्याला चांगलं वाचता येतं, आपल्यासारखं वाचतं कोणाला ते. याचा एक तोटा असा असतो की तो शब्द का कसा लिहिलेला आहे आपल्या पाहण्यात, म्हणजे त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपण म्हणतो वाचनाच्या वेगाकडे लक्ष देतो आणि मग ज्यावेळेस परीक्षेला अचूक शब्द किंवा योग्य शब्द ओळखा, शुद्ध शब्द ओळखा, त्यावेळेस मात्र मग आपली धांदल उडते. म्हणून वाचन हे नेहमी सूक्ष्म असावं. जो शब्द आपण वाचतो त्याची वेगांती उकार पाहिजे, त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण वाचन करत गेलो तर मात्र किंवा लेखन शिक्षकांनी सुद्धा अनेक वेळा श्रुत लेखन घ्यावं, पालकांना सुद्धा विनंती. आता इथं शिक्षक नाही, पालकांना सुद्धा विनंती की पालकांनी सुद्धा काही शब्द असे मुलांना द्यावे पुस्तकात, त्याला एकदा वाचायला हवं आणि नंतर त्या वेलांकी उकार जोड अक्षरे असलेले असे काही शब्द असतील ते श्रुत लेखनासाठी द्यावेत. तुम्ही जो शब्द सांगा त्याला लिहायला सांगा, याच्यातून सुद्धा मुलाची खूप चांगली तयारी या शुद्ध अशुद्ध शब्दांमध्ये होते. एक प्रश्न याच्यावर हमकाच असतो, शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा. आणि म्हणून याचा सराव पालक सुद्धा घेऊ शकतात, वर्तमानपत्रातले शब्द तुम्ही वाचून मुलांना शुद्ध लेखनात देऊ शकता आणि हा सराव घेऊ शकता. यात विशेष असं काही नाही. आणि सराव झाला तरच मुलांच्या लक्षात, शब्द लिहिण्यातून गेला तरच मुलांच्या स्मरणात राहतो, वाचून स्मरणात राहत नाही. म्हणून या पद्धतीचे शब्दांचे लेखनासाठी जास्तीत जास्त लेखनाचा सराव घ्यावा. आता आपण याची काही उदाहरणं पाहू. आता पुढील पैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. पर्याय एक आहे संसार, पर्याय दोन आहे संसार, पर्याय तीन आहे संसार, चार आहे संसार. आता हे शब्द जर तुम्ही वाचले तर संसारशी संबंधित शब्द आहेत, परंतु त्याचं लेखन मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे आणि त्या लेखनातील अचूक शब्द आपल्याला फक्त व्याकरण दृष्ट्या योग्य असणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. आणि मग यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की संसार, संसार, संसार आणि संसार, तर याच्यातून योग्य शब्द जर शोधायचा म्हटलं तर तुम्हाला या शब्द याच्यातही एवढं काही विशेष नाही. परंतु काही मुलं जेव्हा वास्तृत लेखन दिलं जातं तेव्हा या शब्दाचं जेव्हा वास्तृत लेखन दिलं जातं संसार, तेव्हा अनेक मुलं या पहिल्या पर्यायाप्रमाणे लिहू शकतात किंवा तिसऱ्या पर्यायाप्रमाणे लिहू शकतात. आणि म्हणून याचं लेखन करताना आणखी एक शब्द येतो संरक्षण. हा शब्द जेव्हा मुलांना स्तृत लेखनात दिला जातो तेव्हा अनेक मुलं असं दिसतात संरक्षण. आणि त्यासाठी या शब्दांचं वाचन आणि लेखन मुलांचं असलं पाहिजे. जर असेल तर यामध्ये चुका होत नाही. श्रुत लेखनातूनच या मुलांचा या शुद्ध लेखनाचा अचूक शब्दाचा सराव चांगला होऊ शकतो. त्यानंतर परीक्षा, 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 परीक्षा
आता अनेक वेळा मुलांचा परीक्षा या शब्दात पहिल्या पर्याय आणि चौथ्या पर्यायामध्ये गोंधळ होतो. व्याकरणाच्या नियमाने जर गेलं तर शेवटच्या अक्षरा जर काय म्हणा द्रव्यलंडी उकार असेल तर त्यापूर्वीच्या अक्षराला जर व्यलंडी किंवा उकार असेल तर तो ऱ्हस्व होतो, पहिला होतो असा नियम सांगतो. पण परीक्षा या शब्दामध्ये मात्र तो नियम लागू होत नाही. काही शब्द त्याला अपवाद असतात आणि मग हाच गोंधळ परत होतो. म्हणून हेच याच्यासाठी फक्त लेखन जास्तीत जास्त लेखन आणि म्हणून यात जो होणारा गोंधळ आहे. दुसरा शब्द जरी वाचला तर परीक्षाच होतो, तिसरा वाचला तर परीक्षा होतो, परंतु शुद्ध लेखनाच्या दृष्टीने व्याकरणाच्या दृष्टीने या ठिकाणी पर्याय हा 4-2 वर आहे. आणि म्हणून मुलांचा गोंधळ पहिल्या पर्यायातून दुसऱ्या चौथ्या पर्यायात नक्की होतो. आणि त्याने फसवण्यासाठी पहिला पर्याय असा दिलेला आहे आणि मुलं हाचली ना आणि ते म्हणणार आमचं बरोबर आहे कारण ते शेवटपर्यंत वाचत नाहीत पर्याय. म्हणून यासाठी आता हा परीक्षा सुद्धा अनेक वेळा असतो, पेपर मध्ये सुद्धा कितीतरी वेळा असतो, पण त्याच्याकडे बारकाईने पाहिलं जात नाही आणि मग पेपरला जाऊ येतो तेव्हा विचार केला जातो. म्हणून नेहमी दिलेला पेपर असो, कोणतीही गोष्ट असू, ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्याची नेहमी सवय ठेवली पाहिजे. आणि मुलं काय करतात की प्रश्नपत्र दिली तर पहिला पर्याय इयरपासून सुरू करतात, प्रश्न इयरपासून सुरू करतात. परंतु सुरुवातीपासून सगळं जर वाचत गेलो तर त्यातलेच काहीतरी संदर्भ त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो कुठं काहीतरी कोणत्या तरी शब्दाशी. आणि म्हणून याचा फायदा आपल्याला होतो. प्रश्नपत्रिकेत असे काही शब्द असतात, प्रश्नपत्रिकेतच असतात, काही उत्तर असे असतात कधी कोणत्या तरी दुसऱ्या प्रश्नात असतात आणि त्याच्याविषयी संदर्भाने प्रश्न विचारला जातो. पण मुलं त्याचा संदर्भ त्याच्या प्रश्नाशी लागत नाही कारण ते बारकाईने वाचत नसतात. म्हणून त्या प्रश्न मागच्या प्रश्नाशी संदर्भ लावता येत नाही त्यांना अशा काही. म्हणून पेपर प्रश्नपत्रिकाही नेहमी सूक्ष्म वाचनाची सवय असावी. त्यानंतर अरे भाऊ या ठिकाणी जर पाहिलं तर निरीक्षण केलंच वाचलं तर मुलांच्या लगेच लक्षात येतं. परंतु व्याकरणाच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी हा शब्द आपण मगच पाहिलं की शेवटचा अक्षर हे नेहमी दीर्घ असावं. इथं दोन अक्षरे जर शिकले तर शेवटचा अक्षर हे दीर्घ नाही, ऱ्हस्व आहे. म्हणजे पहिलाच उकार आहे, इथं दुसरा उकार पाहिजे होता, इथं दुसरी गॅरंटी पाहिजे होती आणि इथं तुरुंग नाही यातला उकार पाहिला पाहिजे होता. आणि म्हणून नियमांच्या दृष्टीने जर पाहिला आपल्या तर पर्याय 3 मध्ये कोणतीही चूक नाही आणि म्हणून मजूर हा शब्द या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. त्यानंतर विद्यापीठ विद्यापीठ विद्यापीठी. आता हे शब्द जर वाचले आणि याचं जर निरीक्षण केलं तर थोडासा मुलांचा गोंधळ होणार आहे कारण बहुतांशी साधर्म्य शब्दांच्या लेखनामध्ये फक्त कुठंतरी वेलांटी उकारामध्ये थोडासा बदल केलेला आहे. आणि म्हणून विद्यापीठ हा शब्द मुलं वाचतात, काहींना वाचताना नेमकी वेलांटी कुवरला कोणती आहे कुला कोणती आहे हा गोंधळच होतो. आणि मग ज्यांचं सूक्ष्म निरीक्षण वाचन असतं ती मुलं याच्यात गोंधळणार नाहीत. पण बाकीची मुलं शक्यतो पाले 1 वर जास्त जोर देणार. परंतु या ठिकाणी जर पाहिला
कारण व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द हा पर्याय जून मध्ये विद्यापीठ. आणि त्यानंतर पर्याय दिशा. अरे दोन दिवाळी तीन दिवस चार दिनकर आता या ठिकाणी जर पाहिलं तुमच्या लगेच लक्षात येईल की या ठिकाणी दिशा मध्ये दल पहिली वेलांटी दिली, पर्याय दोन मध्ये दिवाळीला दल दुसरी वेलांटी दिली, पर्याय तीन मध्ये दिवस मध्ये दल दुसरी दिली, पर्याय चार मध्ये दिनकरला दुसरीच दिली. आणि तुमच्या लगेच लक्षात येईल की हे तीन पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय चौथ्या पर्यायामध्ये लेखन चुकीच्या पद्धतीने झाले. पर्याय एक बरोबर. आपल्याला काही वेळा असं असतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर निश्चित माहिती नसतं, त्यावेळेस पर्यायामधून आपल्याला शोधताना नेहमी तुलना करता आली पाहिजे इतर पर्यायांशी. आता या ठिकाणी तशाच पद्धतीचं प्रश्न, समजा तुम्हाला दिशा निश्चित माहित नाही याच्यात कोणता शब्द बरोबर आहे असं आपण समजू, त्यावेळेस तुम्ही जर दुसरा पर्याय पाहिला पर्यायाविषयी तुमचं थोडी संदिग्धता आहे तुम्ही तो बाजूला ठेवा. पर्याय दोन वर विचार केला तर दिवाळीमध्ये पहिला जो दर असेल त्याला साधारणपणे पहिली वेलांटी असावी लागते, ती दुसरी दिलेली म्हणजे हा पर्याय नक्कीच नाही. दिवस हा शब्द तुम्ही अनेक वेळा लिहिलेला असतो पाहिलेला असतो कसा शब्द आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणून हा पर्याय नक्कीच नाहीये. आणि दिनकर हा शब्द सुद्धा तुम्ही लिहिता. आता दिन हा जेव्हा त्याला ह्रस्व म्हणजे पहिली वेलांटी असते तेव्हा दिनचा अर्थ होतो दिवस, आणि जेव्हा ज्याला दुसरी वेलांटी असते आणि दिन हा जेव्हा शब्द असतो तर दिन म्हणजे गरीब होतो हा अर्थ हेही आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि म्हणून दिनकर हा शब्द तर असा निश्चितच नाही, म्हणून हा पर्याय योग्य नाही. म्हणून हे तिन्ही पर्याय केले म्हणजे पहिला पर्याय योग्य असा सुद्धा साधार संदर्भ आपल्याला लावता आला पाहिजे. त्यासाठी आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे, लेखन चांगलं असलं पाहिजे, शब्द संपत्ती आपल्याजवळ भरपूर असली पाहिजे, तेव्हाच आपण अशा पद्धतीने विचार करू शकतो. आता पहा बरे काय असते हे शब्द आपल्या पाहण्यातले असतात, परंतु त्याच्यावर निश्चित आपलं अतिशय बारकाईने ते सूक्ष्म वाचन केलेलं असतं, म्हणून हा सगळा प्रश्न निर्माण होतो. आता पहिला पर्याय निर्मल, दुसरा प्रार्थना प्रार्थना, निरर्थ पर्वत. आता हे जर वाचले शब्द आपण तर लगेच आपल्या लक्षात येईल की निर्मल या शब्दामध्ये कोणती चूक नाही, प्रार्थना या शब्दामध्ये न नळाचा न बाणाचा दिलाय, इथं निरप्र म्हणजे र ला रफार दिलाय, आणि पर्वत या पर्वत हा शब्द असा नाही, आधी योग्य शब्द पर्वत असा आहे, आणि म्हणून हा शब्द चुकीचा आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक बरोबर. आता प्रतिनिधी, जास्त आदिवासी, पर्याय प्रस्तवना. आता यामध्ये तुम्ही पाहिलं तर पहिला जो काही पर्याय आहे प्रतिनिधी याच्या तुम्ही एलआयटीची
व्याकरण दृष्ट्या तो योग्य वाटत नाही, जास्त म्हणजे जास्त हा शब्द आपण असा लिहित नाही, अरे तीन आदिवासी या शब्दामध्ये कोणतीच चूक दिसत नाही, आणि प्रस्तावना प्रस्तवना आहे. आता हे आणखी एक याच्यात गोष्ट सांगतो की काय केलं जातं, काय काय अक्षरांचा काना काढला जातो. आता आपल्या तर वाचताना आपण काय म्हणून याला प्रस्तावना वाचणार, त्यास्तव प्रत्यक्षात प्रस्तवना, ते वाचता प्रस्तावना, आणि मग प्रस्तावना वाचलं ते म्हणाल याचं तर काय चुकीचं नाही, आणि मग त्यांना हा शब्द योग्य वाटणार नाही, हाच योग्य वाटणार, कारण ते वाचताना प्रस्तावना वाचतात, तिला मात्र प्रस्तावना प्रत्यक्षात. असं आपल्याकडून अनेक वेळा होते, एखाद्या ठिकाणी वेलांटी किंवा काना दिलेला नसतो, पण आपण आपल्या वाचण्याच्या ओघात तसंच वाचत जातो. आपण कायम जो शब्द पाहिलेला असतो तो चुकीचा लिहिलेला असेल किंवा त्याचा काना वगैरे काढला असेल आपल्या तो लक्षात येत नाही, आणि मग तो त्यात नेमकी अर्थ निर्माण होत. म्हणून दिलेल्या प्रश्नातल्या पर्यायातल्या प्रत्येक शब्द हा बारकाईने वाचायचा. आता हा जास्त मुलं सहज वाचणार आहेत, जास्त त्यांना असं वेगळं काही वाटणार नाही, त्याच्यात वाचताना तर काही दिसत नाही, पण जास्त हा शब्द असा लिहितच नाही, वाचताना ते जास्त वाचणार आहे, तेव्हा काही अडचण नाही, बरोबर आहे उच्चार जास्त. परंतु असं नाही, व्याकरण दृष्ट्या जो शब्द नेमका योग्य कसा लिहिलेला असतो हे आपल्याला पुस्तकात पाहिलेलं असतं, वर्तमानपत्रात पाहिलेलं असतं, गोष्टींच्या पुस्तकात आपण पाहिलेलं असतं, आणि म्हणून योग्य शब्द आपल्याला त्याच्यातून शोधता आला पाहिजे. आणि म्हणून याच्यात योग्य शब्द आहे आदिवासी, कारण याच्यात वेलांटी त्याला पहिली दिलेली, सला दुसरी दिलेली, हा अगदी योग्य शब्द असा दिलेला आहे, त्यामुळे याच्यात चूक नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आणखी एक आपला काय गोंधळ एका शब्दामध्ये होतो, आशीर्वाद. आता हे चार शब्द आहेत, या चार शब्दांमध्ये आता गुणांचा नक्कीच गोंधळ होणार, याच्यातला योग्य कोणता, कारण तो शब्द आपण लिहिताना वाचताना वाचत जातो, पहिला आशीर्वादाचे, दुसरा आशीर्वादाचे, तिसरा वाचताना तो त्याचा उच्चार आशीर्वाद नाही, आशीर्वाद आहे, मुलं आशीर्वादच वाचणार, आणि चौथा आहे आशीर्वाद आहे, पण मुलं आशीर्वादच वाचणार, कारण त्यांच्या कायम एक आशीर्वचना पाहिली का, हा आशीर्वाद शब्द आहे त्यांना माहित असत, आणि म्हणून काही काही ते चारही शब्दांना आशीर्वादच वाचणार आहेत. आणि मग आता याच्यातून ठरवायला कोणता योग्य कसा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार. त्यासाठी लिहिताना शिक्षकांनी सुद्धा असे जे काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये खूप संदिग्धता आहे, असे प्रश्न असे शब्द वारंवार लिहून घेतले पाहिजे, आणि म्हणून आशीर्वाद हा योग्य पद्धतीने लेखने पर्याय 2 मध्ये आहे. आपण साधारणपणे अनेक वेळा अशा पद्धतीने पर्याय 1 प्रमाणे लिहितो, परंतु तो योग्य नाही. पर्याय 2 हा आशीर्वाद शब्द बरोबर आहे, आणि हा कायम लक्षात ठेवा, आशीर्वाद शब्द लिहिता. आता असंच परत प्रतिज्ञा, प्रतिज्ञा प्रतिज्ञा प्रतिज्ञा. आता या शब्दांचं जर वाचन केलं तर मुलांच्या लगेच लक्षात येईल, यामध्ये मुलांना असं वेगळं विशेष असं काही नाही, मुलं ओळखू शकतात. पर्याय क्रमांक 1 हाच बरोबर आहे, परंतु त्याचं लेखनाचे वेगवेगळ्या प्रकारे लिहून संदिग्धता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि त्यातून आपल्याला अचूक उत्तर बरोबर शोधता आलं पाहिजे.
आता असा आणखी एक शब्द आहे, उत्साह। आता यामध्ये योग्य शब्द लिहायला, आता याच्यामध्ये मुलांचा खरा गोंधळ होणार पाहिजे एक आणि पाहिजे तीन मध्ये, कारण तो पाहिजे द्वितीय उत्साहच वाचणार आहे तो उत्साह 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 नाही उत्साह, आणि तिसरा पाहिजे उत्साह आहे म्हणून त्याचं नेमकं जोडा अक्षराला सुरू अर्धा अक्षर कोणतं घ्यायचं आणि कोणतं असलं पाहिजे हे मुलांना निश्चित माहीत असलं पाहिजे, आणि मग ती जर माहीत असेल तर मात्र इथं चुकणं होणार नाही। बरेचसे मुलं या ठिकाणी पर्याय एकच रंगवणार आहेत, कारण पहिला पर्याय दिसल्याबरोबर ते त्याच्यावर जाणार आहे आणि हाच उत्साह मानणार लिहिणार आहे, म्हणून अशा काही बाबी आहेत ह्याचा आणि पूर्वक लक्ष द्या। हे चारही शब्दांकडे बारकाईने बघा, सूक्ष्म निरीक्षण करा आणि मग त्याचा पर्याय ठरवा। आता हे झालं आपण योग्य शुद्ध शब्द ओळखा। आता यामध्ये दुसरा जो प्रश्न विचारला जातो, दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असतो की दिलेल्या पर्यायांमधून अशुद्ध शब्द ओळखा, आणि मग अशुद्ध शब्द ओळखताना थोडीशी या ठिकाणी मुलांची कसोटी लागते, कारण तीनही शब्द हे अचूक असतात आणि त्यातला अशुद्ध कोणता आहे हा ओळखायचा असतो, आणि त्यासाठी सूक्ष्म वाचन किंवा लेखन फार महत्वाचं आहे। आता पहिलाच पद दिलाय मी, या ठिकाणी जर पाहिलं तर मुलांना अनेक मुलांच्या दृष्टीने पर्याय तीन वर किंवा ते पर्याय चार वर जाऊ शकतात, परंतु इथं न लाभेदांडी चुकीची दिलेली, आणि म्हणून गाणी हा याच्या तीन हा चुकीचा पर्याय आहे। त्यानंतर पर्याय तिखट, पर्याय दोन वसंत, आता या ठिकाणी सहज वाचत गेले तर त्यांना लक्षात येणार म्हणजे असं जाणवणार नाही की एकच चुकीचं नाही ते म्हणणार, आणि फारच विचार करायची वेळ आली तर ते म्हणणार पर्यायच्या, कारण आपण लिहिताना कायम सुरू असतं पहिल्या अक्षराला वेलांटी आपल्याला पहिली देण्याची सवय लागलेली असते, उपकार वेलांटी, आणि मग त्याच्या अनुभवातून आपण जात असतो। परंतु या ठिकाणी जर बारकाईने निरीक्षण केलं तर पहिला जो पर्याय तिखट त्याला त्याला वेलांटी पहिली पाहिजे, कारण तो ह्रस्व उच्चार आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी याच्यात वाचन म्हणून हा शब्द कायम असाचा असतो, म्हणून हा शब्द अनेक वेळा केलेला असतो, परंतु त्याचा उकार काही वेळ आपल्या लक्षात राहत नाही आणि मग इथं येऊन आपले थोडासा गोंधळ वाढणार म्हणून पहिला उकार आहे का दुसरा उकार आहे, आणि म्हणून हा गोंधळ नाही झाला पाहिजे। नेहमी नेहमी जाणारे शब्द हे आपल्याला कायम सांग लगेच लक्षात आले पाहिजे। आता पुढचा पर्याय दोन गुण, पर्याय तीन दिवस,
महिला आता या ठिकाणी पाहिल्यानंतर अनेक जणांचा गुण या शब्दाला सुद्धा गोंधळ होऊ शकतो, दिवस या शब्दाला गोंधळ होऊ शकतो. परंतु काही व्याकरणातले नियम तुम्हाला मिळण्याचे आहेत ना, ते अपवाद असतात आणि ते अपवाद जे शब्द असतात ते आपली अडचण निर्माण करतात. त्याच्यामुळे अपवाद असणारे शब्द हे आपल्याला माहीत असले पाहिजे जास्तीत जास्त. पण त्या नियमाला अपवाद जे मराठी भाषेत व्याकरणात हात सगळा येईल, हे जे अपवाद आहेत या शब्द आपल्याला चांगले माहीत असले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर पर्याय 3 हा चुकीचा आहे. मग आता आपण त्याच्यावर बोललो होतो आणि म्हणून ग ला ही विहरलांची ही पहिली पाहिजे होती, ही तर दुसरी देण्यात आली, याचा अर्थ हा पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. या ठिकाणी पहिला प्रूफ दिलेला आहे पर्याय गुलाम, दुसरा सूर्योदय, तिसरा सुमन आणि चौथा इतिहास. आता यांचं गुण मी पाहिले तेव्हा ना कोणतंच काही चुकीचं नाही, सगळे जवळ वरील. परंतु असं कधी होत नसतं, कोणता तरी एक पर्याय हा त्यामध्ये चुकीचा असतो आणि तो आपल्याला आता याच्यातून शोधायचा असतो. मगाही सांगितलं की प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आपल्याला येतच असं नाही, की अनेक वेळा पर्यायामधून आपल्याला शोधता आलं पाहिजे. अशी कला आपल्याजवळ असली पाहिजे आणि त्या पर्यायातून शोधण्यासाठी त्याचे सगळे संदर्भ आपल्याला माहित असले पाहिजे. कोणत्या पर्याय तिथे योग्य अयोग्य हे ठरवण्याची कला आपल्याजवळ असली पाहिजे आणि ही कला कधी साध्य होते ते सरावाने साध्य. तुम्ही जेव्हा अनेक वेळा त्या गोष्टीचा सराव करता तेव्हा तुम्हाला ती पाहिल्याबरोबर लक्षात येतं की या ठिकाणी काय उणीवे आणि ती उणीव शोधता आली पाहिजे. याच्यात आणखी एक गोष्ट आहे, जेव्हा शिक्षक फलकावर लिहितात किंवा आपण रस्त्याने जात असताना प्रकारे पाटी वगैरे पाहत असतो तर त्यातल्या चुका आपल्याला शोधता आले पाहिजे. अनेक वेळा शिक्षकांनी सुद्धा काही शब्द हे चुकीचे लिहिले पाहिजे. ते लिहिल्यामुळे होतं काय की मुलांचं लक्ष त्या फलकात फलकलेत नाही, शिक्षकांच्या जातं आणि कोणता शब्द बरोबर लिहिला की सरांचा कोणता शब्द चुकलाय ते त्यांना सांगता येतं. शिक्षकांची चूक करायला मुलांना आनंद वाटतो आणि म्हणून याच्यातून मुलांचं व्याकरण दृष्ट्या शुद्ध अशुद्ध शब्दाची तयारी अतिशय उत्तम होते. आता रस्त्याने जाताना सुद्धा अनेक वेळा नियमांना तिलांजली दिलेली दिसेल, वॅरंटी वेगळी चुकीची दिसेल, उकार चुकीचा दिसेल, त्या शब्दाचं लेखन चुकीचं केलेलं तुम्हाला दिसेल. असं रस्त्याच्या कडेने ज्या काही पाट्या असतात किंवा जे बोर्ड सूचना फलक असतात सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्याच्या कडेचे फलक याच्यात सुद्धा तुम्हाला चुका दिसतील, तर हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. जाताना रस्त्याने एखादी पाटी बोर्ड आपण पाहिला तर त्याच्यावरती वॅलंटी उकारात चूक कशी झाली का नाही झाली हे शोधता आलं पाहिजे. आपण ते कधी करत नाही, आपण असं चुकीचं असलं तरी बरोबर वाचतो कारण ते आपल्या नजरेत तशी पाहायची आपल्याला सवय लागलेली आहे. म्हणून याच्यात तुम्ही जास्तीत जास्त चांगला सराव तुमचं किंवा चांगली तयारी कधी होऊ शकते, रस्त्याने चालताना एखादं पुस्तक तुमच्याकडे असेल ते पुस्तक वाचताना किंवा कोणी लिहिलेलं असेल, तुमचे वर्गमित्र असतील त्यांनी लिहिलेली कधी वही असेल की तुम्ही वही चालली तर त्याच्यात त्याच्या कोणत्या वेलांटी उकाराचे अक्षर लिहिण्यात काय चुका झाल्या हे तुम्ही तुम्हाला सांगता आलं शोधता आलं पाहिजे. हे शोधता आले की तुमची याची तयारी खूप चांगली होईल. असे खूप तुम्ही विद्यार्थी किंवा असे काही व्यक्ती पाहिले असतील त्या लेखनातल्या चुका बरोबर काढतात कारण का तर त्याच्याविषयीची त्यांचे पाहण्याची कायमची सवय तशी झाली. आपल्या घरात सुद्धा काही बा उणीव असते, प्रत्येक गोष्ट ते काही नादारामध्ये अशी सवय असते की ती वस्तू घेतली तिथंच ठेवायची, पुढे पसारा करायचा नाही, अडचण करायची नाही, काही मध्ये काहीच मांडायचं नाही. अशी काही वडिलांना किंवा आजोबांना यांना सवय असते आजीला आईला आणि तुम्ही ती वस्तू त्या ठिकाणी ठेवत नाही, दुसऱ्याच ठिकाणी ठेवता की त्यांच्या लगेच लक्षात येत नाही की या वस्तूची जागा इथं होती इथं किंमत असंच याच्यामध्ये सुद्धा आहे.
की हे पूर्ण पान जेव्हा तुम्ही वाचताय ते वाचत असताना तुम्हाला चुका कुठे आहे याच्यावर ताण करायचं. आणि हे जेव्हा तुम्हाला हे कसं बी स्किल किंवा हे कौशल्य तुम्ही प्राप्त कराल हे चुका शोधण्याचं नेक नाती तेव्हा तुमची या विषयाची तयारी या घटकाची उपघटकाची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. म्हणून याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला दिमागाय सांगितलं की जी काही तुम्ही पुस्तकं वाचता किंवा याच्यासाठी संदर्भ म्हणून जी पुस्तकं वाचता त्यामध्ये खूप उदाहरणं दिलेली आहेत. वेदांती उकारामध्ये चुका असणार किंवा आपण लिहितो योग्य पद्धतीने कसा लिहावा आणि अयोग्य पद्धतीने कसा लिहिलेला असतो की ज्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं ते वाचा येतात ते लिहून करा त्याने तुमची तयारी अतिशय चांगली होईल. पुस्तकं जे वाचतो आपण संदर्भ म्हणून जी काही तुम्ही पुस्तकं वापरणार आहेत चांगल्या प्रकाशनाची वापरा. कारण काय होतं की त्यामध्ये खूप त्रुटी असतात आणि आपण ते जर प्रमाण मानून चाललो तर आपण चुकू शकतो. म्हणून क्रमिक पुस्तकं जे आहेत त्यावर जास्तीत जास्त भर द्या. क्रमिक पुस्तकं जे आहेत तुम्हाला मागायला सांगितलं दुसरी ते पाचवीचे मराठीचं पुस्तक वाचा. मराठीचंच वाचा असं नाही परिसर अभ्यासाचा असेल इतिहासाचा असेल ते सुद्धा वाचा. त्याच्यामध्ये सुद्धा शब्द याच्यामध्ये येऊ शकतात. म्हणून त्याचं वाचन आपण ती पुस्तकं कोणी आपले लहान बहीण भाऊ असतील त्यांची पुस्तक घेऊन वाचू शकता किंवा शाळेतील इतर विद्यार्थ्यांकडून घेऊन ते वाचन करूनही आपण देऊ शकतो. आणि पाठाच्या खाली काही शब्द सरावासाठी दिलेले असतात ते आवर्जून त्यांचं लेखन करून पहा. त्यानंतर सचिव जो सखा आता या ठिकाणी जर पाहिलं तर पर्याय पाहिलं पर्याय म्हणजे त्यांना काही चूक दिसणार नाही. दुसरा सकाळी पण ते वाचताना सकाळच वाचता कारण आपल्याला ती सवय झालेली असते लवकर ते लक्षात येत नाही. दुःख बरोबर आहे उज्ज्वल वरती जास्त भर देणार सांगणार उज्ज्वल हा शब्द चुकीचा कारण तिथं जळ जळ जोडला. आणि म्हणून घाईघाई ते पर्याय चार वर गोल चार गोल करणार कारण त्यांना वाटतं हा शब्द चुकीचा आहे. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या आता सकाळ या ठिकाणी आपल्याला धडधडीत दिसतोय तो चुकीचा आहे परंतु उज्ज्वल मध्ये लेखनामुळे त्यांचा गोंधळ होणार आहे आणि ते पर्यायचे आत्म जाणार आणि म्हणून उज्ज्वल हा शब्द नेहमी असाच दिला जात. काही शब्द जे आहेत त्यांना लेखन या पद्धतीनेच असतंय त्यासाठी तुम्ही पुस्तकामध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यासाठी मी मगाच सांगितलं तुम्हाला तुम्ही जे संदर्भ ग्रंथ म्हणून जी पुस्तक पाचवी शिष्यवृत्तीला वापरणार आहात त्यामध्ये जे दिलेले शुद्ध अशुद्ध शब्द आहेत ते बघा त्याच्यामध्ये याचं लेखन बघा कसं आहे. अच्छा आणि इतरही काही शब्द आहेत त्यांचं लेखन अशाच पद्धतीने तर ते त्याच अक्षराला ते अक्षर जोडून त्याचं लेखन केलेलं असतं वाचताना मात्र आपण उज्ज्वल म्हणतो आणि म्हणून ते आपल्याला लक्षात येत नाही. त्यासाठी अशा पद्धतीचे जे जे शब्द पुस्तकामध्ये आहेत त्यांचं आवर्जून लेखन करा त्या शब्दांचं. तुम्ही जे संदर्भ ग्रंथ वापरणार आहात त्यात अशा पद्धतीचे जे जे शब्द आहेत त्यांचं सुद्धा वेगळं असे आता लेखन करून पहा आणि ते शब्द शोधा म्हणजे तुमच्या कधीही त्या बाबतीत चूक होणार नाही. आता तिसरा प्रकारचा जो प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो तो असतो की दिलेल्या वाक्यातील किंवा पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. आणि म्हणून इथं आपण एक उदाहरण घेऊ. मावळ्यांनी शत्रूच्या पुण्याचा
जोरदार किला। अरे ये है शत्रुजा प्रतिकार। सैन्य मावळ्यांनी शत्रूच्या सैन्याचा जोरदार प्रतिकार केला आणि बहुतांश म्हणून झालं की शत्रूच्या याच्याकडे जोर जास्त राहणार, कारण त्यांनी पर्याय पहिला मुद्दाम जो दिलाय तुम्हाला फसवण्यासाठी। आणि जेव्हा आपण सहज वाचत जातो तेव्हा आपल्याला लगेच लक्ष देत नाही उडी, जेव्हा बारकाईने तर आपण सूक्ष्म निरीक्षण करतो तेव्हा मात्र आपल्या ती गोष्ट लक्षात येते, चूक लक्षात येते। आणि लिहिताना आपण मग कसं जेव्हा आता हुशार ती मुलं त्यांना लगेच लक्षात येईल या ठिकाणी तो ची वेलांटी चुकलेली, म्हणून प्रतिकार हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे, अयोग्य पद्धतीने लिहिलेला आहे। म्हणून या ठिकाणी पर्याय दोन हा चुकीचा शब्द आहे, अशुद्ध शब्द आहे। आता या ठिकाणी कोणाला वाचन सांगतो तो म्हणून काही नाही, लगेच वाचन अचानक आलेले पावसाने सर्वांची तारांबळ उडाली, त्याच्यात बघा सूर्यकडे त्यांना काहीच वाटणार नाही, कारण ते परत वाचलं तरी ते तसंच वाचणार आहे। परंतु या ठिकाणी पहिल्या शब्दात काही दिसत नाही, दुसऱ्या शब्दात काही दिसत नाही, तिसऱ्या शब्दामध्ये वाचताना पाणी मुळे पावसाने पावसानेच म्हणणार आहेत, परंतु त्याचं लेखन चुकले, पाऊस आणि पावसाने या शब्दाचं लेखन करताना वेगवेगळ्या पद्धतीने, पाऊस हा शब्द लिहायचा असता तर या पद्धतीने आला असता, पण पावसाने म्हटल्यानंतर इथं वचनाचा असतो, पावसाने सर्वांची तारांबळ उडवली, आणि म्हणून या ठिकाणी पर्याय पहिला चुकीचा आहे। परंतु तो मुलांच्या सहज असते लक्षात येणार नाही, त्यासाठी बारकाईने पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे। हा शब्द कसा लिहायला पाहिजे होता, कसा लिहिलाय हे शोधता मुलांना आलं पाहिजे, त्यासाठी मी सांगितलं की नेहमी लेखनातील चुका काढण्याची सवय असली पाहिजे। कोणी जरी शहाणा म्हणलं तरी चालेल, परंतु ते चुका ज्याला शोधता येतात त्याला या शुद्ध लेखनातील त्याची तयारी अतिशय चांगल्या प्रकारे होते। आता माझे वडील सकाळी उठून
करायला जातात. तरी सकाळी फिरायला उठून वडील आता तुमची एक गोष्ट आहे, तिकडे लक्ष तुम्ही सहज वाचता. वाचताना बऱ्याचशा मुलांना याच्यामध्ये काही चुकीचं वाटणार नाही, कारण आपल्या जी सवय असते, आपल्या चुकीचं असतं तरी ते बरोबर वाचून आपण पुढे जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी बारकाईने पाहिलं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. वडील म्हणजे दुसऱ्या वेलांची दुसरी बायली, या ठिकाणी पहिली देण्यात आली, आणि म्हणून पर्याय चार हा या ठिकाणी चुकीचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला चूक ओळखता आली पाहिजे. चूक ओळखण्यासाठी आपलं वाचन बारकाईने असलं पाहिजे, सूक्ष्म असलं पाहिजे. आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही तयारी कराल तेव्हा निश्चितच तुम्हाला यात अडचण येणार नाही. हक्काची मार्क आहेत, हे मार्क जाणार नाही. आता ज्यावेळेस पर्याय दिले जातात ते पुस्तकातले चार शब्द असतात, त्यातील अचूक शब्दाचं लेखन जे असतं ते नियमाच्या दृष्टीने ते कुठेतरी अपवाद असतं असा शब्द दिला जातो, आणि आपण त्या नियमांना धरून बसतो. त्या नियमांचा विचार न करता योग्य लेखन पुस्तकामध्ये त्या शब्दाचं कसं हे आपल्या काय स्मरणात असलं पाहिजे, लक्षात असलं पाहिजे, आणि मग आपल्या याच्यात होणाऱ्या चुका आहेत त्या आपल्याला टाळता येतील. तर या ठिकाणी मिशन आरंभ अंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर आणि पंचायत समिती नगर यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सुद्धा सर्व मुलांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपल्याला भाषा या विषयाचं कार्यात्मक व्याकरण आणि शुद्ध अशुद्ध शब्द यावर जावरे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल सरांचे तसंच तंत्रज्ञ म्हणून प्रवीण शेरकर सर यांचे देखील मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो. आणि आजचा क्लास या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर.